हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. मिसेस फॉर्जुवलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. प्रसाद बाप्पाचा सिरीजमधला आजचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि आज आपण बनवणार आहे बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू. चला तर मग झटपट रेसिपी बघूया. तर हे लाडू पटकन होतात आणि तितकेच टेस्टी लागतात. सो त्यासाठी मी ते 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेले आहे. आपण इथे बुंदी वगैरे काही पाडणार नाहीत, एक ट्रिक वापरणार आहोत आणि हे लाडू बनवणार आहोत. तर खूप छान लागतात. तर आता ही डाळ आपल्याला 6 ते 7 तासांसाठी भिजवून घ्यायची आहे. चला तर मग डाळ भिजवल्यानंतर भेटू. तर इथे 7 ते 8 तास झालेले आहेत. तुम्ही 3-4 तास देखील भिजवून घेऊ शकता. फक्त डाळ अशा पद्धतीने तुटली पाहिजे एवढी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तर छान भिजली पाहिजे. 3-4 तासात देखील भिजू शकते किंवा रात्रभरासाठी देखील तुम्ही भिजवून घेऊ शकता. तर याच्यातलं पाणी मी सगळं काढलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एकदम असं जाडसर असं वाटून घ्यायची आहे ही डाळ. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर करायची. एखादी डाळ राहिली तरी चालेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच, थोडं थोडं डाळ राहिली तरी चालेल, पण जास्त पेस्ट नाही करायची. थोडंसं असं भरडं भरडं म्हणतो ना, तशा पद्धतीने आपण करायचं आहे. तर हे मी एक बॅच वाटून घेतली. अशाच पद्धतीने मी चार बॅचमध्ये ही सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एवढं माझं बॅटर हे पेस्ट तयार करून झालेले. तर एकदम बारीक पण नाही करायची, जाडसर करायची. आणि आता याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत. एकदम पातळ, जास्त पण जाड नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे. तर जास्त पातळ वडे केले तर लगेच करपतील आणि व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. आणि जर जाड केलं तर मधून मध्ये कच्चे राहतील आणि साईडने फक्त भाजले जातील. त्यामुळे मीडियम साईजचे थोडेसे पातळ हे वडे सगळे आपण बनवून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता इथे थोडी थोडी डाळ राहिलेली आहे. तर काही हरकत नाही, आपण परत पण याला बारीक करून घेणार आहोत. त्यामुळे जरी डाळ राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. मीडियम हीटवर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यानंतर एक एक करून यातमध्ये वडे सोडायचे आहेत. आणि लो फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तर जास्त पण ब्राऊन नाही करायचे. गोल्डन ब्राऊन थोडंसं कलर आला की मग आतमधून व्यवस्थित भाजले गेले की समजतंच आपल्याला. तर एवढेच तळून घ्यायचे, जास्त ब्राऊन नाही करायचे. तर वडे तळतायत तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर 2 वाटी साखर घेतलेली आहे. 2 वाटीला थोडीशी कमीच घेतली आहे कारण आम्हाला जास्त गोड आवडत नाही. शक्यतो जेवढी हरभऱ्याची डाळ असते तेवढी साखर घ्यायची. ज्यांना गोड आवडत नाही त्यांनी 1.5 वाटीला थोडीशी जास्त घेतली तरी चालेल, मीडियम होतात. तर मी पण तेवढीच घेतलेले. तर आता बघा, ह्याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग पलटायचं. लगेचच वडे सोडल्यानंतर तेलात त्याच्यामध्ये अजिबात हात लावायचा नाही, चमचा किंवा पळीला घालायची नाही. तर जाऱ्याच्या साह्याने मी थोडंसं एक एक वडा पलटून घेते आणि 7-8 मिनिटं छान तळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जास्त लाल नाही करायचं आपल्याला, थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंतच तळून घ्यायचं. हा शेवटचा वडा माझा तळून झालेला आहे. तर आता मी ज्या प्लेटमध्ये वडे ठेवले होते त्याच मोठ्या प्लेटमध्ये ठेवते आणि हे तर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर मोठ्या ताटामध्ये व्यवस्थित लवकर थंड होती. तर आता हे वडे थंड झालेले आहेत. आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ह्याचे देखील मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायचे. तर आता हे वडे सगळे तोडून झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. आणि थोडेसे असे जाडसर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायचे. जास्त पण जाडसर नाही करायची आणि जास्त बारीक पावडर पण नाही करायची. जशी बुंदी असते त्या प्रमाणेच थोडीशी जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची. तर इथे आपला पाक देखील बनवून तयार आहे. यामध्ये मी 7-8 वेलचीची चेचून घातलेले आहे सोलून आणि चिमूटभर हळद घातलेली आहे. तर माझ्याकडे फूड कलर नाही आणि शक्यतो फूड कलर वापरू नका. फूड कलर खाण्यापेक्षा ना हळद घातली तर हळदीने देखील खूप छान कलर येतो आणि जास्त घालायचं नाही तर तुमचे लाडू कडवट लागतील. तर अगदी थोडीशी घालायची किंचित चिमूटभर. तर मी गॅस बंद केलेला आहे. आणि पाक झालाय का कसे ओळखायचं? 1 तार 2 तार आपल्याला अजिबात येऊन द्यायचं नाही. पाक थोडंसं चिकट झाला ना 1 तार व्हायच्या थोडंसं आधी गॅस बंद करायचा. आणि यामध्ये जे आपण बारीक केलेले मिक्सचर आहे डाळीचं पावडर ती यामध्ये घालायची. व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस ऑन करायचा आणि 2 ते 3 मिनिटं हे थोडंसं परतून घ्यायचं कारण याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रूट घालते. तर हे बघा, मी लो फ्लेमवर
ड्रायफ्रूट घालून हे छान आता परतून घेते 2 ते 3 मिनिटं, जास्त पण नाही परतायचं कारण खाली करपू शकतं। तर छान 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि आता ह्याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर झाकण ठेवून 1 तासभर आपल्याला हे छान मुरू द्यायचं। तर तुम्हाला जर ओलसर लाडू आवडत असतील तर तासाभरामध्ये बांधा, जर तुम्हाला ड्राय ड्राय आवडत असेल बुंदीचा लाडू तर जास्त ओव्हरनाईट किंवा 2-3 तासासाठी तुम्ही ठेवू शकता। तर मी ते ओव्हरनाईट ठेवलं होतं, मी रात्री 11:30 वाजता माझे हे बनवून झालं होतं, तर मी रात्रीच बनवलं होतं आधी रात झोपल्यानंतर। आणि आता मी सकाळी लाडू बनवायला घेते, तर बघा खूप छान एकदम सेट झालेला आहे आणि कोरडं कोरडं झालेलं आहे। तर आम्हाला जास्त ओलसर लाडू नाहीत आवडत, त्याच्यामुळे मी सकाळी बांधते। तुम्ही 1 तासाभराने जरी बांधले तरी चालतील। आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या शेपमध्ये छोटा मोठा मीडियम असं लाडू बनवून घ्यायचे, मी मीडियम साईजचे बनवते। तर हे बघा आपले लाडू सगळे बनवून झालेले आहेत। तर थोडंसं याला सजवण्यासाठी मी बदाम देखील कट करून घेतलेले स्लाईसमध्ये छोटे छोटे। आता ते बदाम देखील घालून लावून घेते एक प्रत्येक लाडवाला, आणि ते दिसायला पण छान दिसतात आणि टेस्ट पण छान येते। याला तुम्ही काजू किंवा पिस्ता देखील लावू शकता। चला तर मग आपले झटपट मोतीचूर लाडू बिना बुंदी पाडता आणि बिना झंझट बनवून तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।